नमस्कार, मी किरण वाजगे, आपण पाहत आहात आपला आवाज। बातमी आहे जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील। रोटरी क्लब नारायणगाव हेवे यांच्या वतीने आज ग्रामीण रुग्णालयामध्ये ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन, पीपीई किट व मास्क मोफत देण्यात आले। हा कार्यक्रम रोटरी क्लब गांधी भवन पुणे व डॉक्टर कथे डायग्नोस्टिक सेंटर नारायणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात रोटरी क्लब गांधी भवनचे अध्यक्ष शशांक सप्रे, सचिव मिलल धोत्रे, शशांक टिळक, डॉक्टर पंजाबराव कथे, डॉक्टर पिंकी कथे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर योगेश आगम, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सूरज वाजगे, डॉक्टर सदानंद राऊत, सचिन घोडेकर, रोटरी क्लब नारायणगाव हायवेचे अध्यक्ष अंबादास वामन, सचिव श्रीकांत फुलसुंदर, प्राध्यापक शिवाजी टाकळकर, नारायण आरोटे, अतुल कांक्रिया, ॲडव्होकेट राम भालेराव, सुकाजी मुळे आदी मान्यवर उपस्थित होते। याच बातमीचा आढावा घेतला आहे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी। पाहूयात। साठी रोटरी क्लब गांधी भवन पुणे, रोटरी क्लब नारायणगाव हावे आणि कथे डायग्नोस्टिक सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने हे आपल्याला आजच्या आज ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मिळाले, त्याचा खरंच आज कोरोनामध्ये खूप उपयोग आहे। आणि एकदम चार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर एखाद्या डीसीसीला मिळणं म्हणजे खरंच गौरवास्पद आमच्यासाठी गोष्ट आहे। याचा नक्कीच आम्ही चांगल्याप्रमाणे उपयोग करू। आणि इथून मागे पण रोटरी क्लबनी नारायणगाव व्हायचे असतील किंवा पुण्याचे असतील आपल्या हॉस्पिटलच्या डी सी एस सीसाठी बरंच काही योगदान दिलेलं आहे। त्यांनी मागच्या वर्षभरामध्ये पीपीई किट असतील, सॅनिटायझरच्या बॉटल असतील, मास्क, कॅप या गोष्टी कधी आम्ही सांगितल्या त्यांना आम्हाला कमतरता पडते तर त्यांनी आम्हाला लगेच पुरवलेलं आहे। त्याबद्दल त्यांचं सर्वांचं मी आभार मानतो। आणि विशेषतः कथे डायग्नोस्टिक सेंटर आमच्यासाठी हेल्थ वर्कर्ससाठी त्यांनी आत्तापर्यंत सगळ्यांचे जे काही कोविड पॉझिटिव्ह होते त्यांची आश्वासन दिलं होतं की त्यांच्या सगळ्यांचे एचआरसीटी आपण किंवा ब्लड टेस्ट असतील फ्रीमध्ये करणार आहोत। जसं त्यांनी आमच्या स्टाफचे बऱ्यापैकी एचआरसीटी आणि ब्लड टेस्ट फ्रीमध्ये करून दिलेले आहेत। किंवा कोणी गरीब जरी असेल रुग्ण एखादा ज्याला पैशाचे की 2000 देणं पण परवडत नाही असेल तर त्यांना फोन करून सांगितलं आपण तरी ते त्या पेशंटचं फ्रीमध्ये करून देतात। त्यांच्याबद्दल मागे मीडियामध्ये काय आलं त्यांच्याबद्दल चुकीची भावना खरंच ते चुकीचं होतं माझ्या मते। आणि आज आपल्या म्हणजे खरंच चुकीचं घडत होतं का ते दाखवणं ते चुकीचं होतं? नाही, घडत नव्हतं चुकीचं। जे काय दाखवतं मी जसा अनुभव घेतलाय त्याबद्दल ते चुकीचं तुम्ही दाखवलं, तुम्ही कुठल्या पत्रकारांना काय असतं ते चुकीचं दाखवण्यात आले। आणि रोटरी क्लब नारायणगाव हायवे प्रत्येक सेंटर आणि आज आपल्या इथं सूरज बाबाचे आज आमदारांच्या उपस्थित राहून आपल्याला मार्गदर्शन केल्याबद्दल मी सगळ्यांचं आणि गांधी भाऊ रोटरी क्लब गांधी भाऊ यांचं आभार मानतो। आणि आमच्या कन्व्हेनर आहेत वैशाली भागवत मॅडम आणि आपले प्रेसिडेंट रोटरी क्लब गांधी भवनचे आणि सेक्रेटरी आणि प्रोजेक्ट डायरेक्टर्स आणि सर्व रोटरी आहेत। त्याचप्रमाणे आमच्या रोटरी क्लब नारायणगाव हायवेचे अध्यक्ष वामन सर आणि सर्व रोटरी आहेत। त्याचसोबत आजच्या या कार्यक्रमाला आमचे जवळचे मित्र जे आपले या पूर्ण भारतामध्ये त्यांचं नाव झालं आहे असे आपले आदरणीय डॉक्टर राऊत सर आणि या आर एच हॉस्पिटलचे खरोखर मी तुम्हाला सांगतोय की रात्रंदिवस एक असा पहिला डॉक्टर पाहिला की एकदम खंबीर नेतृत्व ते म्हणजे डॉक्टर आगम आणि त्यांच्यासोबतची सर्व टीम। आणि त्याचसोबत आपल्या या जुन्नर तालुक्याचे आताच भूषणकर सरांनी त्यांची प्रशंसा केली ते म्हणजे आपल्या सूरजभाऊ वाजगे जे युवा नेतृत्वात चांगलं कार्य करतात त्यांच्या कार्यक्रमाला प्रेझेंट झाले आणि लॉयन्स क्लबचे प्रेसिडेंट आणि सर्व लॉयन्स क्लबचे मेंबर्स खरोखर मनापासून आनंद होतो आजच्या या कार्यक्रमाचा की आत्ताच मी एक 8 दिवस पहिले एक अशी बाईट दिली होती की त्याच्यामध्ये बोललो होतो की आमचं रोटरीचं आपल्या जुन्नर आंबेगाव तालुक्यासाठी खूप मोठं प्लॅनिंग सुरू आहे त्यातलं हे फर्स्ट प्लॅनिंग आहे। डॉक्टर कथे डायग्नोस्टिक सेंटर, रोटरी क्लब नारायणगाव हायवे आणि गांधी भवन आणि तिघांनी मिळून तिघांनी फंडिंग जमा करून ह्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर चार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर जे घेतले ते सुद्धा USFDA अप्रूव्ड आहे। त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन ऑक्सिजन आहे ते 93% डाऊन होणार नाही असं कंपनीचं म्हणणं आहे कारण की हे मेडिकल अप्लायन्स आहे, होम अप्लायन्स नाही। ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरमध्ये सुद्धा खूप फरक असतो
म्हणजे बरेच वेळा काही लोक म्हणायचे सर हे स्वस्त आहेत वगैरे, पण एका या ऑक्सिजन पंचवटी 75,000 रुपीज चे कॉस्ट आहे. जवळपास हा 3 लाख रुपयाचा एक छोटासा प्रोजेक्ट आम्ही केला आणि हे एक सुरुवात आहे रोड ब्रिजची. आज आपण आरएसला आता आपण हे तिसरी जी वेव्ह आहे थर्ड वेव्ह साठी आपण ही तयारी करतोय. आता पेशंट जरी कमी झाले तर आपलं नेहमी गडबड हीच होते की पेशंट कमी झाले की आपण बिंदास्त आणि बिंदास्त झालो की जेव्हा संकट येतं तेव्हा मग सैरा व्हायला होतो. आणि आपल्या ग्रामीण विभागामध्ये आयसीयू सपोर्ट कोविड पेशंटला नाही, त्यामुळे मृत्यू दर आपल्याकडे खूप जास्त प्रमाणात आहे आणि तो आपल्याला आपल्या आयसीयूची गरजच पडणार नाही. त्यासाठी आपण पूर्व तयारी तरी आपण केली पाहिजे. तरी सुरुवात आपण रोटरी क्लबच्या माध्यमातून करतोय. या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मधून म्हणजे मला असं म्हणायचं आहे आपल्या जुन्नर आंबेगाव तालुक्यातले जे मनाची मोठी माणसं आहेत ज्यांच्या मध्ये दान करण्याची जी इच्छा आहे असं आपल्याकडे भरपूर काही असतं पण देण्यासाठी आपल्याला मन मोठं लागते, संस्काराचा भाग असतो. जर सर्वांनी थोडं थोडं जरी आपण मदत केली आणि कोणाला 5,000 द्यायची, कोणाला 2,000, कोणाला 1,000 असे करून जर आपण 1,00,000 रुपये जमा केले पूर्ण जुन्नर तालुक्यातल्या सर्व त्या लोकांची परिस्थिती बरी, तर मला तरी वाटतं की आपल्याला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर कारण ऑक्सिजन आपण खूप लाईन लावून ठेवूया आणि ते सर्व तुम्ही रोटरी क्लब नारायणगाव हायवेच्या अकाउंटला पैसे टाका. कुठेही तुम्हाला सांगतो मी 1 रुपयाचा सुद्धा हिशोब इकडे तिकडे जाणार नाही. ऑडिटर्स राहतात आपण आणि सर्व रोटरियन हे खूप मनापासून चांगले असतात, त्यांना सर्व गोष्टी समाजासाठीच करायच्या असतात, त्यात कुठलंही स्वार्थ रोटरियनचं नसतं, लोकांचं कसं चांगलं होईल यासाठीच. दुसरा मुद्दा, आता आपण ही जी सध्याची परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये लोक खूप घाबरलेले. तुम्ही माझ्या सर्व रोटरीला सांगितलंय की आता आमचे मला त्यांनी सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट मध्ये को चेअर पर्सन म्हणून घेतलंय जिल्ह्यावर. मी त्यांना म्हटलं की हे सर्व नंतर करू फार्मरसाठी, आपण फार्मरसाठी आम्ही खूप चांगलं प्लॅनिंग जुन्नर तालुक्यासाठी केलेलं आहे ते मी नंतरच्या बाईटमध्ये तुम्हाला सांगेल. पण मी त्यांना एक रिक्वेस्ट केली रोटरीला की आता आपण सर्व कोविडवर काम करू, जे काय मदत आपल्याला करता येईल ते कोविडसाठी करा. तर त्यांचा एक प्रपोजल आपल्याकडे रोटरी गांधी भवनचं आपल्याकडे आलेलं आहे की जर थर्ड वेव्ह येण्याचे चान्सेस आपल्याला थोडेफार दिसले असं वाटलंय तर आपण एक आयसोलेशन सेंटर रोटरीचं खूप मोठ्या स्वरूपामध्ये नारायणगावमध्ये करण्याचं ठरलं. त्यासाठी आपल्याला ग्रामपंचायतची मदत लागेल, इथले जे विद्यमान आमदार आहेत त्यांची मदत लागेल आणि हे सर्व जे गव्हर्नमेंटचे लोक आहेत आपले सदानंद राऊत सर, हंडी मेडिसिन आहेत आपल्याकडे, फार मोठं गोल्ड आहे, डायमंड आहे, हे सर्व लोक आपल्या मदत म्हणजे आपण खूप मोठ्या स्वरूपात चांगलं आयसोलेशन सेंटर सुद्धा सुरू करू म्हणजे रोटरीचा हा मानस आहे. त्यासोबत डॉक्टर कथे डायग्नोस्टिक सेंटर कडून आता बऱ्याच वेळा थोडासा आम्हाला मध्ये काही माध्यमांनी बातम्या मला न विचारता काही थोडेसे लोकांमध्ये संभ्रम तयार झाला होता. मला जर ते भेटले असते तर कदाचित ती बातमी किंवा चुकीच्या पद्धतीने लोकांपर्यंत गेली असते, पण काय हरकत नाही. पण माझं आव्हान आहे पूर्ण आपल्या जुन्नर आंबेगाव तालुक्यात सर्व एरियामध्ये हा प्रकल्प डॉक्टर कथे डायग्नोस्टिक खूप सुंदर कोविडमध्ये एचआरसीटीसाठी बाकी टेस्टसाठी खूप चांगलं कार्य करते. जर कुठल्या ब्रँचवर कोणी जास्त पैसे घेत असेल असं तुम्हाला कुठं आठवलं तर नक्कीच तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करा, कुठलाही गैरसमज करू नका. डॉक्टर कथे डायग्नोस्टिक सेंटर हे खूप सामाजिक बांधिलकी आम्हाला सर्वांना, त्यासोबत माझे जे रोटरी मित्र आहेत यांचे सुद्धा मला फार मोठा ऍडवाईस आहे. सदानंद राऊत सुद्धा सर, सदानंद डॉक्टर सदानंद राऊत सर सुद्धा आम्हाला नेहमी मार्गदर्शन करतात की सर असं नाही, असं करा, तसं करा. या पद्धतीने आपल्याला खूप चांगलं कार्य करायचं आहे, काळजी करू नका. आणि रोटरी क्लब गांधी भवन नारायणगाव हायवे आणि आपलं डॉक्टर कथे डायग्नोस्टिक सेंटर तर्फे ह्या ज्या आपण 4 कॉन्सन्ट्रेटर पीपी किट मास्क हे जे दिलंय, मी माझं असं म्हणणं आहे आगम सर तुम्हाला अजून कशा कशाची गरज आहे तुम्ही एक लिस्ट काढा. रोटरी अशी आहे की पूर्ण जगामधून पोलिओ इरेडिकेट केलेलं आहे. गव्हर्नमेंट इज अ ओनली मीडिया, गव्हर्नमेंटला एजन्सी म्हणून रोटरीनं फायदा घेतलेला आहे की तुम्ही हे जे पोलिओचे जे डोस आहे हे तुम्ही फक्त पेशंटला द्या, पण या पोलिओचा जो खर्च केला हा रोटरीनं केलेला आहे. ही संस्था खूप मोठी आहे याची जर आपण त्याच प्रकारे कोविडमध्ये आता लसीकरणासाठी जर आपल्याला गव्हर्नमेंटला काही मदत लागली कुठल्या, आता तर सध्या गव्हर्नमेंट करते. आता एक नवीन तुम्हाला मला बातमी सांगायची आहे की पुणे हॉस्पिटल सोबत रोटरीने टायअप करून 18 ते 45 वर्षाच्या वयाच्या मुलांसाठी चालू केलेलं आहे. तसेच आपल्याला नारायणगाव आळेपाटा जुन्नर जर गव्हर्नमेंटच्याकडे फंडिंग कमी पडला काही अडचण आली नक्कीच तुम्ही रोटरीला सांगा,
रोटरी त्याला फंडिंग प्रोव्हाइड करेन. आपण कोविड सुद्धा एरॅडिकेट आपल्या जगा मदत करण्याचा आपला सर्वांचा माणूस. आजच्या या कार्यक्रमाला सर्व तुम्ही आलात, सर्वांनी जे सहकार्य केलं याच्यासाठी, कारण हे सामाजिक कार्य आहे, हे छोटस स्वरूप आहे सर, हे काही खूप मोठं काम आम्ही केलेलं नाही. चार कॉन्सन्ट्रेटरचे आपल्याला 400 कॉन्सन्ट्रेटर कसे करता येतील आपल्या नंतर तालुक्यामध्ये, याच्यासाठी आपण सर्व नियोजन करू. आणि या माझ्या सर्व पॉझिटिव्ह थॉट्सना डॉक्टर पिंकी कथे यांचं मला नेहमी सहकार्य, घरातून सहकार्य पाहिजे, कारण की डॉक्टर कथे डायग्नोस्टिक सेंटर हे सर्व त्यांच्यामुळेच आहे. कारण मी तर समाजसेवक माणूस आहे, मी सर्व लोकांमध्ये जाणं बसणं उठणं कधीही तुम्हाला कुठलंही काम पडलं तर आमचे सर्व रोटरीचे मेंबर कोविडमध्ये ज्या कुटुंबाला जेवणाची परिस्थिती किंवा त्यांची आर्थिक परिस्थिती कुठे काही कमी जास्त झाली असेल तुम्ही नक्की सांगा, आम्ही सर्व रोटरी आहे डॉक्टर कथे डायग्नोस्टिक सेंटर तुमच्या पाठीशी उभे राहू. थँक्यू व्हेरी मच सर. एक दोन प्रश्न शिल्लक राहतात. तुम्ही जे मगाशी म्हणाले की माध्यमांनी मधल्या काळात काही चुकीचं दाखवलं, सर ते चुकीचं काय होतं आणि आपल्या काही सेंटरमध्ये संध्याकाळी जास्त पैसे घेतले जातात, सर अशी चर्चा होते, वस्तुस्थिती काय? सगळ्यात प्रथम झालंय कसं माहितीये का, की माझ्याकडे जे न येतात त्यांना हे लक्षातच नाही आलंय, आपल्याकडे गव्हर्नमेंटचा जो GR आहे तो 2,000, 2,500 आणि 3,000 असा HRCT आपण पैसे घेऊ शकतो. पण आपण ऑप्शन खालचा घेतला, कारण की आपण ग्रामीण भागामध्ये काम करतोय. सर्वात महत्वाचं संध्याकाळी 7 वाजतापासून तर रात्री 2 वाजता, 8 वाजता, 3 वाजता जरी पेशंट आला त्यासाठी ते काय छोटीशी इमर्जन्सी चार्जेस 200 रुपयाचे तिथे चार्ज करतात, ते फक्त HRCT साठीच करतात असं नाही आहे. ते सोनोग्राफी येऊ, ब्रेन स्कॅन येऊ, कुठला येऊ त्यासाठी करतात. कदाचित काही लोकांनी तो विषय समजून नाही घेतला आणि न समजताच तो काहीतरी लोकांमध्ये असं फैलवला की तिथं जास्त पैसे घेतात, असं कधीही आपल्या डॉक्टर कथे डायग्नोस्टिक कोणत्याही गव्हर्नमेंटच्या रुल्सला अवॉइड करून आपण कार्य करत नाही. तुम्ही एवढं सामाजिक चांगलं काम करता, तुमचं अभिनंदन. आमच्या रुग्णांच्या वतीने विनंती आहे, जे HRCT चेक करायला येतील त्यांच्याकडून 200 रुपये जास्त घेऊ नये. काय हरकत नाही, आपण काम करूया. जर असं वाटत असेल आपल्या लोकांना काहीतरी त्या विषयावर असाल तर आजपासून आपण ते संध्याकाळी 200 रुपये सुद्धा बंद करून टाकू. थँक्यू सर. थँक्यू. राज्य व गावखेड्यातील बातम्यांसह आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपला आवाजला सबस्क्राइब करा आणि सर्व बातम्यांचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.